काय म्हणत आला, समजा जर डिस्क्वालिफाय झाले तर सरकार पडणार नाही, मात्र माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण त्यांनी परवा एक स्टेटमेंट दिली की 2 महिन्यात आमदार सगळे डिस्क्वालिफाय होणार आहेत आणि सरकार पडणार आहे. समजा एकदा कदाचित जर सरकार पडलं तर राज्याच्या मुख्यमंत्रीमध्ये अजित पवार आम्हाला दिसणार का? जे होणारच नाही तिथं मोदीच स्वप्न म्हणून काय उपयोग. 288 आमदारांमध्ये 16 आमदार तुमच्या मताप्रमाणे डिस्क्वालिफाय झाले. मी म्हणत नाही तुमच्या मताप्रमाणे, तुम्ही प्रश्न विचारला. 288 मध्ये 16 गेले, किती झाले? 272. 272 मध्ये मॅजिक फिगर किती पाहिजे? साधारण 137. मग त्यांच्याकडे असणारे जे आमदार आहेत त्याच्यात 137 त्यांच्याकडे राहतायतच ना. काय 19 कुणाला नाही मान्य आहे ना, त्याच्यामध्ये बहुमत त्यांच्याकडेच राहणार आहे. आणि हे आपण 1 वर्ष बोलतो की नाही, 1 वर्षात काही झालं, तसंच पुढचं 1 वर्ष कसं निघून जागेल तुम्हालाही कळणार नाही मलाही कळणार. उद्याच्याला उद्याच्याला ज्यांचे ज्यांचे तिथं काय ते आता विधानसभेच्या अध्यक्षांच्या समोर हेरिंग आहे, बरोबर आहे. हेरिंग असताना एखाद्या आमदारांनी सांगितलं की मला 8 दिवसाची वेळ द्या. हे जवळपास किती आमदारांचे हेरिंग आहे तुम्हाला माहिती. 2-3 हेरिंग मागितले तरी देखील वर्ष निघून जाईल. मला माहिती नाही त्याच्याबद्दल जास्त अधिकारवाणीनं तुमच्याशी विधानसभेचे अध्यक्ष महोदय बोलू शकतील, कारण त्यांच्या कोर्टात आता तो चेंज. सुप्रीम कोर्टाने काय सांगितलेलं आहे तो संपूर्ण तुमच्या पुढं माहिती आलेली आहे. आणि त्याकरता आता ह्यांनी वेळ द्यायचा आहे आणि त्यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं. आणि म्हणणं ऐकून घेतल्यानंतर त्यांच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून जे काही डायरेक्शन आहे पक्षांतरबंदी कायद्याच्या मध्ये जे जे काही अटी आहे नियम आहे त्याला अनुसरून ते निर्णय घेणार.